ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे 1 जुलैला म्हणजे उद्या मुंबई महानगरपालिकेवरती एक भव्य मोर्चा काढतात. आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाला महायुती सुद्धा आता प्रत्युत्तर देणार आहे. मोर्चाच्या विरोधात भाजप युवा मोर्चानं रस्त्यावरती उतरण्याची रणनीती आखल्याचं कळत आहे. चोर मचाए शोर असा या मोर्चातला नारा असेल. भाजपमधल्या सूत्रांनी एबीपी माझाला याविषयीची माहिती दिली. या मोर्चामध्ये भाजपसोबत शिवसेना आणि आरपीआय यांचाही सहभाग असेल. शनिवारी भाजपच्या नरीमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयातनं या मोर्चाची सुरुवात होईल. गेल्या 25 वर्षात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं जो कथित भ्रष्टाचार केला त्याची पोलखोल महायुती या प्रत्युत्तर मोर्चातनं देणार आहे असं समजतंय. सुशांत सावंत माहिती देत आहेत. सुशांत, आता भाजपनं कशी तयारी केलेली आहे आदित्य ठाकरेंना उत्तर देण्याची? नक्कीच, ज्ञानदा जर आपण बघितलं असेल तर शनिवार हा महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण दोन मोर्चे आहेत. एक आदित्य ठाकरेंचा मोर्चा आणि त्याला प्रत्युत्तर देणारा भाजप युवा मोर्चाचा मोर्चा. आपण बघतोय आदित्य ठाकरेंनी टीका केल्यानंतर आता ते रस्त्यावर उतरतायत, पोलखोल करतायत. सरकार कशा पद्धतीने काम करते याची पोलखोल करणारे आपण बघतोय. मागील वर्षभरापासून जे आहे 1.5 वर्षापासून निवडणुका रखडलेल्या आहेत, हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे. तसं पालिकेतील कारभार यावर देखील आदित्य ठाकरे असं बोलणार आहेत आणि आदित्य ठाकरे मोर्चा करणार. मात्र आता याच मोर्चाला भाजप युवा मोर्चाच्या वतीने आता उत्तर देण्यात येणार आहे. पहिल्यांदा आपण बघतोय महायुती जी आहे ती रस्त्यावर आदित्य ठाकरेंच्या विरोधात उतरणार आहे. चोर मचाए शोर अशा आशयाचं टॅगलाईन घेऊन हे युवक जे आहेत ते सगळे आदित्य ठाकरेंच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. गेली 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेची सत्ता जी आहे ती ठाकरे गटाकडे आहे. या 25 वर्षात तुम्ही काय केलं, मुंबईचं काय केलं, मुंबईकरांना आजवर खड्ड्यांचा सामना करावा लागला, याचे सगळे प्रश्न जे आहेत ते उद्या मोर्चातून विचारले जातील. आदित्य ठाकरे जे मोर्चा करतात त्यालाच उत्तर देण्यासाठी हा मोर्चा असल्याची आपल्याला माहिती मिळते. आपण बघतो यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल, आरपीआय असेल, त्यासोबत भाजप युवा मोर्चाचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते भाजप प्रदेश कार्यालयावर 4 वाजता जमतील आणि त्यानंतर मोर्चा जो आहे तो निघणार आहे. हा मोर्चा भाजप प्रदेश कार्यालय ते पुढे सरकण्याची चिन्ह आहेत. मात्र आता पोलीस या मोर्चाला परवानगी देत आहेत का, कारण ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आपण बघतो आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला देखील सुरुवातीला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, त्यामुळे मुंबईमध्ये दोन मोर्चे निघणार आहेत. एक असेल आदित्य ठाकरेंचा आणि त्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीनं सुद्धा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.